तळकोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या करूळ मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. वैभववाडी गगनबावडा रस्त्याची चाळण झालेली आहे आणि ही दृश्य पहा. पावसामुळे रस्त्यांवरचे मोठमोठाले खड्डे, त्यामुळे वाहन चालकांना कशी कसरत करावी लागतीये. तर याच मार्गावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 4 दिवस पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे जसा नदी नाल्यांना पूर आलेला आहे, तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही मार्गांवरती खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये देखील पावसाचं पाणी साचलेलं आहे. आपण या दृश्यामध्ये जर बघितलेलं असेल तर आपण आता कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांना जोडणारा महत्वाचा मार्ग अर्थात वैभववाडी गगनबावडा मार्ग आहोत आणि या मार्गावरती आपण उभे आहोत. आपण जर बघितलं असेल तर या मार्गावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे इथले जे वाहन चालक आहेत त्यांना कसरत करून त्याचबरोबर जीव मोठी ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस घेऊन जो आहे तो प्रवास त्या ठिकाणी करावा लागतोय. आपण ज्या दृश्यांमध्ये बघितलं तर अगदी मोठमोठे खड्डे जे आहेत या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच इथले वाहन चालक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत. मागील अनेक दिवस येथील हे खड्डे बुजवण्याची मागणी जी आहे ती येथील स्थानिकांकडून असेल, किंबहुना इथून जे प्रवास करणारे वाहन चालक आहेत त्यांच्याकडनं केली जाते. मात्र वारंवार याकडे दुर्लक्ष झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच या मार्गावरती जे खड्डे पडलेले आहेत नेमका रस्त्यामध्ये खड्डे आहेत, खड्ड्यात गेलेला रस्ता आहे असाच सवाल जो आहे तो इथले वाहन चालक उपस्थित करतात आणि लवकरात लवकर गणेशोत्सवापूर्वी हा जो मार्ग आहे तो आपल्या वाहन चालकांसाठी सुरळीत व्हावा अशी देखील मागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग. छत्रपतींचा विचार म्हणजे